नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण केल्यानंतर मुरुडमधील सर्व होड्या मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रात गेल्या होत्या. मात्र मासे मुबलक प्रमाणात मिळत नसल्याने मासळीचा तुटवडा निर्माण झाला आहे. मासळीच्या तुटवड्यामुळे मुरुडमध्ये मासळीचे भाव गगनाला भिडले आहेत. मत्स्य विभागाने खोल समुद्रातील मासेमारीवर 31 जुलैपर्यंत बंदी घातली होती. त्यानंतर मासेमारी सुरू झाली आहे. परंतु खोल समुद्रात मासे मुबलक प्रमाणात मिळत नसल्याने मासळीचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे मुरुडमध्ये मासळीचे भाव गगनाला भिडले आहेत. सुरमई, पापलेट, रावस, हलवा या चविष्ट माशांचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे ही मासळी खूप महाग विकली जात आहे. गणेशोत्सवाच्या काळात पापलेट मोठ्या प्रमाणात मिळत असत, मात्र आता ते सुद्धा दुर्लभ झाले आहेत. यंदाच्या सुरुवातीच्या हंगामात मासळीचा तुटवडा निर्माण झाल्याने खवय्यांमध्ये कमालीची नाराजी दिसून येत आहे.